नमस्कार, मी डॉक्टर रेखा वडीखाए, सीपी एंड बेरार महाविद्यालय नागपूर येथे मराठी विभागात प्राध्यापक पदावर कार्यरत आहे. मराठी विषयात बीए भाग दोन या वर्गाकरता वाचन हा गोपाळ गणेश आगरकरांचा पाठ अभ्यासक्रमात आहे. गोपाळ गणेश आगरकर हे महाराष्ट्रातील आघाडीचे समाज सुधारक आहेत. बुद्धिवादाचे ते पुरस्कर्ते होते आणि प्रगतीशील विचारांचे द्रष्टे लेखक म्हणून आगरकरांना सारा महाराष्ट्र ओळखतो. हा लेख आगरकर लेख संग्रह या पुस्तकातून घेतलेला आहे, ज्याचं संपादन गप्र प्रधानांनी केलेलं आहे. या पाठामध्ये गोपाळ गणेश आगरकर वाचनाचं महत्व समाजाला नव्हे मानव जातीला पटवून देण्याचा प्रयत्न करतात. ते म्हणतात, ज्या कवी लोकांना राजकीय सत्ता आपल्या हातात राहावी आणि राजांच्या श्रीमंतांच्या किंवा लढवय्यांच्या हातात न जाऊन त्यांना आपणावर जुलूम करता येऊ नये असं वाटत असेल, त्यांनी होईल तितका ज्ञानाचा संग्रह केला पाहिजे. हा संग्रह करण्याचं प्रधान साधन वाचन आहे. आगरकरांचा हा विचार आज 21व्या शतकाच्या उंबरठ्यावरही तेवढाच लागू पडणार आहे. आगरकरांचं व्यक्तिमत्व असं होतं, गोपाळ गणेश आगरकर हे त्यांचं पूर्ण नाव. त्यांचा कालखंड साधारणपणे 1856 ते 1895 असा आहे. या काळात त्यांनी आपल्या कार्यकर्तृत्वानं सारा महाराष्ट्र गाजवला आणि अजरामर झाले. महाराष्ट्रातील ते आघाडीचे समाज सुधारक होते. बुद्धिवादाचे ते प्रखर पुरस्कर्ते होते. प्रगतीशील विचारांचे द्रष्टे लेखक होते. भविष्यात काय होऊ शकतं, काय झालं पाहिजे याचा अंदाज घेऊन त्यांनी लेखन केलेले द्रष्टे लेखक. केसरीचे एक संपादक आणि संस्थापक होते. पहिले संपादक आणि संस्थापक होते. सुधारक या पत्राचे संस्थापक आणि संपादक होते. पुण्यातील नामवंत शिक्षण संस्थांचे ते निर्माते होते. त्यांनी न्यू इंग्लिश स्कूल, डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि फर्ग्युसन कॉलेज या शिक्षण संस्थांची निर्मिती केली. हा पाठ, वाचनाचं महत्व पटवून देणारा हा पाठ, आगरकर लेख संग्रह या संपादित पुस्तकातून घेतला आहे. ग प्र प्रधानांनी या पुस्तकाचं संपादन केलेलं आहे. गोपाळ गणेश आगरकर ज्ञान संपादनाची द्वारे सांगताना 5 गोष्टींचा उल्लेख प्रामुख्याने करताना दिसतात. ते म्हणतात की गुरुमुखातून बालवयात ज्ञान प्राप्ती होते. गुरुमुख पहिलं ज्ञान संपादनाचं द्वार ते गुरुमुख आहे असं म्हणतात. गुरुमुखातून ज्ञानाची प्राप्ती होते. मग या गुरुमुखातून म्हणताना आई वडील आणि गुरु शिक्षक यांचा विचार या ठिकाणी ते मांडतात. बालवयामध्ये आई वडिलांकडून कुटुंबात शिक्षण मिळतं आणि मग शालेय जीवनामध्ये शिक्षकांकडून शिक्षण मिळतं. ते गुरुमुखाद्वारे ज्ञान प्राप्ती होते. गुरुमुखाद्वारे ज्ञान प्राप्तीच्या संबंधानं आगरकर म्हणतात की गुरुमुखातून मिळणारं ज्ञान जितकं लवकर आपण कमी करू तितकी त्या विद्यार्थ्याची त्या मुलाची प्रगती जास्त होते. आणि म्हणून गुरुमुखातून ज्ञान मिळणं हे काही काळापर्यंतच ते मिळू शकतं, त्याच्यानंतर
मग मात्र ते मिळणं अशक्य असतं. प्रत्येक वेळी चांगला गुरु मिळेलच असं नाही. प्रत्येक वेळी गुरुकडूनच ज्ञानाची अपेक्षा करणं हे मात्र योग्य नाही. स्वयं अध्ययनाची सवय लावली पाहिजे हे सांगण्याचा त्यांचा हेतू आहे या ठिकाणी. तर गुरुमुखातून ज्ञान प्राप्ती हे महत्वाचं ज्ञान संपादनाचं दार ते या ठिकाणी या पाठात व्यक्त करतायत. दुसरं वाचन. ज्ञान संपादनाची जी द्वार आहे त्याच्यामध्ये वाचन. वाचन म्हणजे ग्रंथ वाचन, आणि ग्रंथ वाचन म्हणताना चांगल्याच ग्रंथाचं वाचन त्यांना अपेक्षित आहे. तिसरं ते विचार म्हणतात. प्राप्त झालेल्या अनुभवांवरून कार्यकारणिकांचा निश्चय म्हणजे विचार. अनुभव प्राप्त झाल्यावर त्यातला कार्यकारण संबंध शोधून त्याच्यावरती चिंतन करून मग निर्णय घेणं, निश्चय करणं म्हणजे विचार. तर ज्ञान संपादनाचं साधन म्हणताना विचार, चिंतन, जो अनुभव प्राप्त झाला आहे त्याच्यावर चिंतन करून मग निश्चिती करणं निर्णयाची. या संबंधानं ते विचारही ज्ञान संपादनाचं दार आहे असं म्हणतात. अवलोकन म्हणजे इंद्रियानुभव. जे इंद्रियाला जाणवत त्याच्या माध्यमातून जे ज्ञान प्राप्त होतं. सभोवताल वेगवेगळ्या स्वभावाची वेगवेगळ्या प्रकारची मंडळी आपण बघतो, तेही आपल्याला कोण कसं असू शकतं, काय करू शकतं, किंवा समाजाचं ज्ञान किंवा निसर्गाचं ज्ञान, तर हे सगळं ज्ञान अवलोकनातून आपल्याला प्राप्त होऊ शकतं. विज्ञानासारखे विषय प्रयोग केल्यानंतर अवलोकनच त्या ठिकाणी महत्वाचं असतं आणि त्यातून ज्ञान प्राप्ती होते. तर इंद्रियानुभवातून मिळणारं ज्ञान ते अवलोकनाच्या माध्यमातून आपल्याला मिळतं, हेही ज्ञान संपादनाचं दार आहे असं ते म्हणतात. वाद पाचवं दार त्यांनी सांगितलंय. गुरुमुख, वाचन, विचार, अवलोकन आणि पाचवं आहे वाद. तर वाद म्हणताना वाद विवाद केवळ वाद म्हणजे भांडण असा त्याचा अर्थ नाही. तर वाद म्हणजे वाद विवाद, प्रतिस्पर्ध्याची बाजू ऐकून घेणं म्हणजे वाद विवाद स्पर्धा. ती बाजू मांडणं दुसरी बाजू त्या एका बाबीची म्हणजे वाद विवाद. तर वाद या शब्दाच्या अनुषंगानं ते सांगू इच्छितात की एक बाजू आपल्याला माहिती असते पण दुसरी बाजू जर प्रतिस्पर्धी सांगत असेल तर ती बाजू आपल्याला माहीत नसलेली बाजू ती आपल्याला कळते आणि त्यातूनही ज्ञानाची प्राप्ती होते. योग्य प्रतिस्पर्धी मिळाल्यासच वादास उभे राहावे. प्रतिस्पर्धी जर योग्य असेल तरच आपल्या तोडीचं असेल, तरच त्या वादासाठी उभं राहायचं, अन्यथा तेही निरर्थक ठरू शकतं. आणि म्हणून वादही योग्य आहे किंवा वादामध्ये प्रतिस्पर्ध्याबरोबर वादविवाद करणं, तर याच्यातूनही ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते. वादविवाद स्पर्धेचं या ठिकाणी आपल्याला उदाहरण सांगता येईल. तर वाद ते म्हणतात, वादाच्या संबंधाने बोलताना आगरकर असं म्हणतात की कुस्ती खेळल्यानंतर जशी शरीराला मजबूती येते तशी वाद केल्यानंतर आपल्या ज्ञानाला मजबूती येते असं त्यांचं म्हणणं आहे. आणि म्हणून वादालाही तेवढंच महत्व आहे. पण सर्वात महत्वाचं ते सांगतात की वाचन आपण स्वतः करू शकतो, तिथे दुसऱ्या कुणाची गरज आपल्याला पडणार नाही. पुस्तक असेल, चांगला ग्रंथ असेल तर आपल्याला त्याच्यातून ज्ञान प्राप्ती होऊ शकते. तर वाचनाचे ते प्रकारही सांगतात. पहिला प्रकार आहे स्वतःसाठी वाचन. दुसरा प्रकार त्यांनी सांगितलेला आहे दुसऱ्यांसाठी वाचन. स्वतःसाठी वाचतो तेही वाचन, दुसऱ्यांसाठी वाचतो त्याच्यातून. जरी आपण दुसऱ्यांसाठी वाचत असू तरी सुद्धा त्याच्यातून आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते. आणि वाचन म्हणताना, वाचन वाचनाविषयी सांगताना किंवा वाचनाचं महत्व सांगताना ते चांगल्या ग्रंथाचं वाचन त्यांना अपेक्षित आहे. चांगल्या ग्रंथाचं वाचन त्यालाच ते महत्व देताना दिसतात. निकृष्ट ग्रंथा पुस्तकांचं वाचन त्यांना अपेक्षित नाही आणि या गोष्टीला त्यांनी नकार दिलेला आहे. हे वाचन त्यांना अपेक्षित नाही. चांगल्या ग्रंथांचं वाचन, वाचनाच्या प्रकारामध्ये स्वतःसाठी वाचन, दुसऱ्यांसाठी वाचन, चांगल्या ग्रंथांचे वाचन आणि निकृष्ट ग्रंथांचे वाचन. तर निकृष्ट ग्रंथाच्या वाचनातून योग्य प्रकारचं ज्ञान मिळू शकत नाही म्हणून या गोष्टीला इथे महत्व नाही. चांगल्या ग्रंथांच्या वाचनालाच ज्ञान प्राप्तीचं दार
गोपाळ गणेश आगरकर म्हणतात आहे. दुसऱ्यांसाठी वाचन करतो आपण, त्याच्यातूनही आपल्याला ज्ञानाची प्राप्ती होते आणि स्वतःसाठी जे वाचन करतो त्याच्यातून तर ज्ञान मिळतच. आगरकरांचं म्हणणं असं आहे की काही लोक व्यसन करतात आणि त्याच्यातून आनंद मिळवतात, तर तो आनंद क्षणिक असतो आणि तो ऱ्हासाकडे माणसाला घेऊन जात असतो. पण चांगल्या ग्रंथाच्या वाचनानं आनंद मिळतो माणसाला, सुख प्राप्ती होते, आनंद मिळतो, सुखाची प्राप्ती होते आणि हा आनंद चिरकाल टिकणारा असतो. ऱ्हासाकडे नेणारा तो आनंद नाही, नसतो, आणि म्हणून हा आनंद श्रेष्ठ स्वरूपाचा आनंद आहे. चांगल्या ग्रंथाच्या वाचनानं ज्ञानाची प्राप्ती तर होतेच पण सुखाचीही प्राप्ती होते, आनंद मिळतो. ज्ञानाची जर आपण सतत वाचत असू, वाचनाची जर आपल्याला सवय असेल, तर ज्ञानाची एकसारखी वृद्धी होते, ज्ञान आपलं सतत वाढत जातं असं त्यांचं म्हणणं आहे. ग्रंथ वाचनातून मिळवलेल्या ज्ञानाचा व्यवहारात उपयोग होतो. रोज नवनवीन गोष्टी घडताना आपल्याला दिसतात, ज्ञानाचा विस्फोट होताना आपल्याला दिसतोय आणि वेगवेगळ्या प्रकारचं संशोधन सर्व क्षेत्रात आपल्याला होताना दिसतं. हे संशोधन आपल्याला जे काही नवनवीन संशोधनातून गोष्टी समाजात आलेल्या आहेत या विश्वात आल्या आहेत, त्याचं ज्ञान आपल्याला ग्रंथांच्या वाचनातून मिळतं. जर आपण हे अद्ययावत ज्ञान मिळवलं नाही तर आपण कुठेतरी मागे पडतो याचीही जाणीव ठेवली पाहिजे. आणि म्हणून ग्रंथ वाचनातून मिळवलेल्या ज्ञानाचा व्यवहारात उपयोग होतो असं ते म्हणतात. कारण जगाच्या व्यवहारात आणि आपण जगत असताना जगाच्या व्यवहारात आपल्याला सहभागी व्हावं लागतं आणि त्यावेळेला आपल्याला अद्ययावत ज्ञान, नवीन ज्ञान असणं तेवढंच गरजेचं आहे. दुसरं असं की संसारात वारंवार येणाऱ्या अडचणीतून पार पडण्यास सुद्धा मदत होते. वाचनाने संसारात वारंवार येणाऱ्या अडचणीतून पुढे जाण्यास मदत होते. लहान सहान आजार असतील कुटुंबातले तर त्याच्याकरता आपल्याला वाचनातून त्या गोष्टी मिळू शकतात आणि त्याचा वापर आपण करू शकतो. नियम असेल, काही कायदे असतील, त्याचीही जाणीव आपल्याला वाचनातून होते आणि त्या जाणीवेतून आपले लहान सहान प्रश्न आपण सहज सोडवू शकतो. प्रत्येक वेळेला डॉक्टरांकडे जाणं किंवा कायदे तज्ज्ञांकडे जाणं किंवा इतर अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगता येईल, तर त्यांच्यापर्यंत जाण्याआधी आपण घरगुती उपचार किंवा आपण जे काही वाचलेलं आहे, आपल्याला जवळचे ज्ञान आहे त्याच्या अनुषंगानं आपण उपचार घेऊ शकतो आणि त्या अडचणीतून, त्या दुखण्यातून, त्या आजारपणातून आपण काही प्रमाणात मुक्त होऊ शकतो. आपलं वाचन कमी असेल, आपल्याजवळ ज्ञान कमी असेल, आपण कुणाशी एखाद्या विषयाच्या अनुषंगानं संवाद करू शकत नसू, तर अशा वेळेला समाजात आपल्याला मागच्या पिढीचे म्हणून चेष्टा केली जाते, आपला उपहास होऊ शकतो याचीही जाणीव ठेवली पाहिजे. आणि म्हणून जग पुढे चाललंय, ज्ञान सुद्धा पुढे पुढे सरकताय संशोधनाच्या माध्यमातून आणि या ज्ञानाचा विस्फोट झालेला आहे, तेव्हा हे ज्ञान प्राप्त करून घेतलं पाहिजे आपण. आणि ते प्राप्त जर आपण करून घेऊ तर पुढच्या पिढीच्या बरोबर आपण चालू शकू, अन्यथा मागच्या पिढीचे म्हणून आपला उपहास होऊ शकतो. आणि म्हणून ग्रंथाच्या वाचनातून आपल्याला या नवीन ज्ञानाची माहिती होऊ शकते. विविध क्षेत्रातील सुधारणा न कळल्यामुळेही नुकसान सोसावं लागतं. या सुधारणा सुद्धा वाचनातून आपल्याला कळतील आणि सुधारणा कळल्यावर आपण त्या अंमलात आणू आणि जे काही प्रश्न असतील ते आपल्याला दूर करता येतील. पण जर आपल्याला त्याचं ज्ञानच नसेल, ते आपण वाचल्याच नसेल, आपल्यापर्यंत पोहोचल्याच नसतील, तर त्या सुधारणा न कळल्यामुळे सुद्धा नुकसान सोसावं लागतं. आणि जर आपल्याजवळ ज्ञान कमी असेल तर समाजातही थट्टा सहन करावी लागते, समाजातही थट्टा केली जाते. आगरकर पुढे असे म्हणतात
धर्म पुस्तके दुःखात आधार देतात. वाचनाने कोणकोणते लाभ होतात ते आपण पाहिले. धर्मपुस्तके जी आहेत, रामायण महाभारत आणि इतर जी पुस्तकं आहेत, ते दुःखात आधार देतात असं आगरकरांचं म्हणणं आहे. ते म्हणतात, संसारातील मोठमोठ्या अरिष्टांवर मात करण्यासाठी धर्मपुस्तकात धर्मपुस्तकं आपल्याला बळ देतं, शक्ती देतात. जसं जीवलगाचे एकाएकी जाणे, एखादा रोग जडणे, अपघातात आमरण व्यंगता येणे, एकाएकी सारे पैसे बुडणे, आणि अशी अरिष्ट समजा आली असतील व्यक्तीवर, पराकाष्ठीच्या दुःखाने मग अशा वेळेला त्याला वेळ व्हायची वेळ येते. वेळ हो की काय असं त्याला वाटायला लागते. अशा वेळेला अशी ही संकट माणसावर येतात. केव्हा कोणती संकट येतील सांगता येत नाही. तर अशा संकटातून बाहेर पडण्यासाठी गोपाळ गणेश आगरकर म्हणतात की धर्म पुस्तक अशा दुःखांमध्ये आधार देतात, अशा वेळेला आधार देतात. पराकाष्ठीच्या दुःखानं, अशा दुःखानं एखाद वेळेला वेळ व्हायची वेळ येते. त्यावेळेला पहिल्या दुःखाच्या पहिल्या उत्कट लाटेचा लय झाल्यावर धर्म पुस्तक जर आपण वाचायला घेतली तर त्यातून समाधान लाभते आणि माणूस कालांतरानं आपल्या कामाला लागू शकतो. त्या दुःखाचा थोडासा विसर पडतो आणि दुःख कमी होतं असं गोपाळ गणेशकर आगरकरांचं म्हणणं आहे. जसं एखादा जीवलग गेला तर धर्मग्रंथामध्ये सांगितलंय पुनर्जन्माची कल्पना आहे. तो ती व्यक्ती पुन्हा येणार आहे, ती पुन्हा जन्माला येणार आहे, किंवा तिची भेट होणार आहे, आपली तिची आपली भेट होणार आहे हे धर्मपुस्तकात सांगितलं जातं. आणि अनेकांचं दुःख पाहिल्यावर या धर्म ग्रंथांमधलं कधी कधी असं वाटायला लागतं की आपलं दुःख तर या दुःखांपेक्षा अतिशय अल्प आहे, कमी आहे. आणि मग अशा वेळेला माणसाला थोडस समाधान लाभतं आणि तो त्या दुःखातून बाहेर पडतो. या व्यक्तीला अशा प्रकारच्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी धर्म पुस्तकं मदत करतात आणि म्हणून धर्म पुस्तके दुःखात आधार देतात असं त्यांचं म्हणणं आहे. चांगल्या वाचनाची आवश्यकता त्यांनी वर्तवली आहे. आगरकरांनी वाचनाचं महत्व सांगताना चांगल्या ग्रंथांचं, दर्जेदार ग्रंथांचं वाचन करावं असं ते अगदी निक्षून सांगतात आहे. चांगल्या ग्रंथांच्या वाचनाची आवश्यकता कशासाठी आहे तर मनोरंजनही करतात चांगले ग्रंथ. चांगले ग्रंथ वाचताना आपण भूतकाळात तो ग्रंथ भूतकाळातला असेल, इतिहासाचा असेल, तर आपण भूतकाळात जातो. आणि हे विचारवंत लेखन करताना त्यांचं दृष्टिकोन त्या ग्रंथांमध्ये आपल्याला जाणवतं. भविष्य काळात काय होऊ शकतं त्याचाही अंदाज आपल्याला येतो. आणि म्हणून भूतकाळात आणि भविष्य काळात या ग्रंथांच्या माध्यमातून आपण प्रवेश करू शकतो. वाचनाचं महत्व पटवून देताना गोपाळ गणेश आगरकर म्हणतात की विविध देशातील कवी, पाश्चात्य कवी सुद्धा, पाश्चात्य नाटककार सुद्धा, तत्ववेत्ते, साधू इत्यादींचा आपल्याला सहवास लाभतो. कारण भाषांतराचं युग आहे, त्याच्यामुळे विविध भाषेतील पुस्तकं आपल्या भाषेत असू शकतात, भाषांतरित झालेली आहेत. आणि त्या पुस्तकांच्या माध्यमातून आपण त्या देशातील कवी, नाटककार, तत्ववेत्ते, साधू त्यांच्या सहवासात गेल्याचा आनंद वाचनाने आपल्याला लाभू शकतो. विविध देशातील राज्यपद्धती, खेळ, लोकसंस्कृती, न्यायव्यवस्था यांचंही ज्ञान होते वाचनातून. कोणत्या देशात कोणते लोक आहेत, त्यांची संस्कृती काय आहे, तुलना करता येते आपल्या संस्कृतीशी आणि त्यांच्या संस्कृतीशी. न्यायव्यवस्था कशी आहे तिथली, त्यांच्या राज्यपद्धती कशा आहेत, खेळ कसे आहेत त्यांचे, त्यांच्यापासून आपल्याला काय चांगलं घेता येऊ शकतं, या सगळ्या गोष्टींचं ज्ञान आपल्याला होतं. अनिती, भित्रेपणा, यादवी या दोषांनी कोणती राष्ट्रे लयाला गेली आहे, काळाच्या ओघात ज्या घडामोडी घडून आल्या त्याच्यामध्ये अनिती, भित्रेपणा, यादवी म्हणजे फितुरी या दोषांनी कोणकोणती राष्ट्र
त्यांचा ऱ्हास झाला, लयाला गेली, त्याचीही उदाहरणं आपल्याला इतिहासात सापडतील. तेव्हा त्याचं अध्ययन केलं, त्याचं वाचन केलं याची आपल्याला जाणीव होते. उद्योग, न्याय, एकी, धर्मपरायणता, चांगल्या गोष्टी या माणसांनी अंगीकारल्या, तर या गुणांनी कोणती राष्ट्र उदयाला आली आहे, कोणती राष्ट्र मोठी झाली आहे, कोणत्या राष्ट्राचा उत्कर्ष झाला या चांगल्या गुणांनी याचीही जाणीव होते. आणि आपण काय स्वीकारलं पाहिजे याचही याचीही जाण आपल्याला झाल्याशिवाय राहत नाही. युगांत आणि देशांत असल्याचा भास होतो. ज्या युगातलं आपण पुस्तक वाचतोय, ज्या काळातलं आपण पुस्तक वाचतो आहे, त्या ग्रंथामध्ये असलेला जो काळ आहे, त्या काळात आपण ते वाचन करत असताना वावरत असतो. ज्या देशाची माहिती त्याच्यामध्ये आहे, ज्या देशाचं पुस्तक आहे ते, ज्या देशातल्या लोकांनी लिहिलेलं पुस्तक आहे, त्या देशाचे संदर्भ त्याच्यात असतात, तर त्या देशात वावरल्याचा आनंद, त्या देशात आपण फिरतो आहोत आणि त्या देशात आपण काही काळ तिथल्या गोष्टींचा आनंद घेतो असाही भास आपल्याला वाचन करताना होतो. महापुरुषांच्या चरित्र वाचनाने विचारात आणि आचारात परिवर्तन होते. जे मोठमोठे जे महापुरुष होऊन गेले आहेत जागतिक पातळीवर म्हणूया, आपल्या देशात तर आहेतच, पण जागतिक पातळीवरचे जे मोठमोठे महापुरुष आहेत, त्यांची चरित्र जर आपण वाचली तर त्याच्यातून निश्चितच प्रेरणा मिळते. त्यांच्या कामाच्या पद्धती, त्यांच्या जगण्याच्या पद्धती, त्यांची तत्वावरची निष्ठा, मूल्यांवरची निष्ठा आणि त्यांच्या आयुष्याच्या संबंधाने अनेक गोष्टी आपल्याला कळतात. आणि मग आपल्या विचारातही परिवर्तन होते. चांगले गुण घेण्याची आपली प्रवृत्ती, त्या प्रवृत्तीतून आपल्या विचारात परिवर्तन होते आणि विचाराच्या बरोबर आचारातही परिवर्तन होते आणि त्याच्यामुळे आपलं व्यक्तिमत्व घडत जाते. हे सारं करत असताना आनंद प्राप्ती मात्र ज्ञानप्राप्तीचा आनंद आपल्याला मिळतो आणि आनंदही मिळतो, चिरंतन स्वरूपाचा आनंद मिळतो. आणि ज्ञान काहीतरी मिळवलंय पण त्याचाही आनंद मिळतो. आणि म्हणून चांगल्या वाचनाची सवय लावणं आवश्यक आहे. महाविद्यालयीन शिक्षण झाल्यानंतर आणि आपलं नोकरी मिळाल्यानंतर आणि विवाह झाल्यानंतर, संसारात पडल्यानंतर, मग मात्र काही लोक समाजामध्ये असे दिसतात की तेवढ्याच ज्ञानाच्या भरोशावर आपलं आयुष्य जगत असतात. हे मात्र योग्य नाही. हेही गोपाळ गणेश आगरकर सांगताना विसरत नाही. त्यांचं म्हणणं आहे की माणसाने सदैव वाचन केलं पाहिजे. आपल्याला नवनवीन ज्ञान प्राप्ती वाचनातूनच होऊ शकते. नवनवीन गोष्टी समाजामध्ये कोणत्या आल्या आहे, जागतिक पातळीवर कोणत्या आल्या आहे, कोणकोणतं संशोधन झालेलं आहे, त्या संशोधनातून काय प्राप्ती झालेली आपल्याला, या सगळ्या गोष्टींची माहिती वाचनातूनच होते. आणि त्याचा वापर आपल्याला आपलं आयुष्य सुखी करण्याकरता, मानव जातीला आपलं आयुष्य सुखी करण्याकरता होऊ शकतो, नव्हे होतो. आणि म्हणून अशा प्रकारचं ज्ञान सतत मिळवत राहिलं पाहिजे. आणि हे ज्ञान मिळवण्याकरता महत्वाचं कोणतं साधन असेल तर ते आहे वाचन. ज्ञान साधनेचा महिमा सांगताना एक लॅटिन कवी म्हणतो, वाचन मनुष्याचं वर्तन सुधारते आणि त्याला रानटीपणात राहू देत नाही. माणूस रानटीपणात त्याला, त्या माणसाला राहू देत नाही वाचन, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे माणसाची जी प्रवृत्ती आहे, जी प्रकृती आहे, तिला शिक्षण सुसंस्कृत बनवते असं हा लॅटिन कवी म्हणतो. आणि वाचन म्हणून आवश्यक आहे असं गोपाळ गणेश आगरकरांना या ठिकाणी पटवून द्यायचं आहे. सारांश असा आहे या पाठाचा. आगरकरांच्या मते महान महान तत्ववेत्ते, इतिहासकार, शास्त्रज्ञ, कवी यांचे विचार, या सगळ्यांनी आपले विचार पुस्तकरूपी नौकेत घालून ठेवले आहेत. त्यांनी जर ते पुस्तकरूपी नौकेत घालून ठेवले नसते तर ते या काळ महारणवात कधीच बुडून गेले असते आणि त्यांचा थोडासाही आपल्याला मागमूस लागला नसता. पण या विचारवंतांनी, या तत्ववेत्यांनी, या इतिहासकारांनी
तसं केलं नाही. त्यामुळे विचाररूपी मालाने भरलेल्या या ग्रंथ नौका या सगळ्यांनी आपले विचार पुस्तकाच्या रूपानं मांडून ठेवले आहेत, शब्दबद्ध केले आणि ते ग्रंथ आजही उपलब्ध आहेत. त्यांनी या विचाररूपी मालाने भरलेल्या नौका भरून ठेवल्या आहेत, शिगोशिक भरून ठेवल्या आहेत, ग्रंथ नौका भरून ठेवल्या आहेत. या ग्रंथनौका पाहिजे त्याला हव्या त्या किनाऱ्यावर उतरून घेऊन त्यातील मालास हात लावता येतो. आणि हे ग्रंथ कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही ठिकाणी कोणत्याही क्षणी प्राप्त करून घेता येतात आणि त्याला वाटेल त्या क्षणी त्याचे वाचन त्याला करता येते. ही फार महत्वाची बाब लक्षात घेतली पाहिजे. वाचनाच्या निमित्तानं या ग्रंथ नौकांमधले ग्रंथ आपल्याला हाताळायचे, वाचन करायचंय त्याच, आणि या ग्रंथांमधले विचार आत्मसात करायचे, ते आचरणात आणायचे आणि त्याचा वापर स्वतःसाठी, समाजासाठी, कुटुंबासाठी, आपल्या राज्यासाठी, राष्ट्रासाठी आणि पर्यायानं अखिल मानवजातीसाठी करायचं आहे. शेवटी एकच सांगावंसं वाटतं, वाचाल तर वाचाल हे तत्व अतिशय जोरकसपणे या पाठात, वाचन या पाठात वाचनाचं महत्व सांगताना गोपाळ गणेश आगरकरांनी मांडलेलं आहे. धन्यवाद.